श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे 20 मार्चला आहे आमलकी एकादशी आणि याच दिवशी पुष्य नक्षत्र आहे जे प्रत्येक महिन्याला येत असते. पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. सर्व नक्षत्रांचा राजा म्हणजे हे पुष्य नक्षत्र आहे आणि पुष्य नक्षत्र ज्या दिवशी येत असते तर हा जो दिवस आहे तर तो शुभ दिवस असतो. आणि यावेळेला म्हणजे मार्च महिन्यामध्ये एकादशी तिथी आणि पुष्य नक्षत्र हे एकत्र आल्यामुळे दुर्मिळ असा योग तयार होत आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. परंतु जर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी करणे जमले नाही तरी एक वेळ चालेल. परंतु काही चुका आहेत या चुकूनही करू नका आणि या चुका कोणत्या याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. या दिवशी जर आपल्याकडून काही नकळतपणे चुका केल्या गेल्या तर आपल्या घराला दोष लागतात आणि आपली प्रगती होत नाही किंवा आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात, अडचणी येत असतात. त्यामुळे आपल्याला जरी व्रत नाही करता आले, एकादशीचा उपवास नाही करता आला तरीसुद्धा चालेल. परंतु या चुका आहेत तर या करायच्या नाहीत. आता या चुका कोणत्या हे आपण पाहूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. सर्वात अगोदर म्हणजे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि विष्णूंची पूजा करायची आहे. स्नान करताना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकू शकता, थोडीशी हळदसुद्धा टाकू शकता. तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही या दिवशी बाळकृष्णांची सुद्धा पूजा करू शकता. यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे बघा, बऱ्याच घरांमध्ये एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घातले जाते. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये, तसेच तुळशीचे रोप उपटू नये, फांदी तोडू नये आणि तुळशीला पाणीसुद्धा घालू नये. यामुळे आपल्याला दोष लागत असतात. आता तुळशीला पाणी का घालू नये किंवा स्पर्श का करू नये तर एकादशीचे जे व्रत आहे तर आपण ज्याप्रमाणे हे व्रत करतो त्याप्रमाणेच तुळशी मातेचे सुद्धा एकादशीचे व्रत असते आणि ते निर्जला व्रत असते. म्हणूनच एकादशी तिथीला तुळशी मातेला पाणी घालू नये. जर आपण पाणी घातले तर आपल्या आयुष्यामध्ये समस्या येतात आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंना आवर्जून तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. मग आता तुळशीपत्र हे विष्णूंना अर्पण करायचे आणि तुळसही तोडायची नाही तर आदल्या दिवशीच आपल्याला ही तुळस जी आहे तर ती तोडून ठेवायची आहे. परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने जी आहेत तर ती तोडायची नाहीत. विष्णूंना जो काही नैवेद्य आपण दाखवणार आहे तर यावरती तुळशीपत्र हे असायलाच हवं. तुळशीपत्र असल्याशिवाय विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या, कधीही विष्णूंना नैवेद्य दाखवताना त्यावरती तुळशीचे पान ठेवायचेच आहे. परंतु एकादशीच्या दिवशी हे पान न तोडता आपल्याला आदल्या दिवशी ते तोडून ठेवायचे आहे. यानंतर दुसरा जी चूक आहे ती म्हणजे या दिवशी आपल्याला तामसिक पदार्थाचे सेवन करायचे नाही. एकादशी तिथीला तामसिक पदार्थ आणि यामध्ये प्रामुख्याने येतो तो म्हणजे मांसाहार. त्याप्रमाणेच कांदा लसूण असेल, मद्य असेल, मसालेदार तळलेले पदार्थ असतील तर या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण जेव्हा एकादशीच्या दिवशी तामसिक पदार्थ जेव्हा खात असतो तर तेव्हा आपला जो क्रोध आहे तर तो वाढत असतो आणि म्हणूनच आपल्याला आपले मन एकाग्र ठेवण्यासाठी हे जे पदार्थ आहेत तर ते खाणे टाळायचे आहे. त्याप्रमाणेच तुम्ही जरी उपवास करत असाल तरीसुद्धा हे पदार्थ खाणे टाळा आणि उपवास करत नसाल तरीसुद्धा रेग्युलर भाजीमध्ये तुम्ही कांदा लसणाचा वापर एकादशीच्या दिवशी करू नये. यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी आपल्याला काळे किंवा निळे वस्त्र परिधान करू नयेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये काळे वस्त्र परिधान करणे, जेव्हा तुम्ही एखादी पूजा करता किंवा एखाद्या शुभ तिथीला काळ्या रंगाचे कपडे घालणे हे वर्ज्य मानलेले आहे. त्यामुळे तुम्ही इतर दिवशी घालू शकता परंतु एकादशीच्या दिवशी किंवा ज्या काही ठराविक सणवार वगैरे असतात तर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत. तसेच कोणत्याही पूजेमध्ये शुभ कार्यामध्ये सुद्धा काळ्या रंगाचे वस्त्र वर्ज्य मानलेले आहे. त्याप्रमाणेच भडक किंवा निळ्या रंगाचे कपडे घालणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे. यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही. प्रत्येक माणसामध्ये भगवंताचा वास असतो आणि ती व्यक्ती मग चांगली असू द्या अथवा वाईट असू द्या, त्यामुळे आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही. आपण जर एखाद्याचा अपमान केला तर तो भगवंताचा अपमान असतो. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे मन दुखावेल, दुसरी व्यक्ती आपल्यामुळे नाराज होईल तर असे वागू नये.
दुसऱ्यांना वाईट बोलू नये, त्यांचा अपमान करू नये, तर या सुद्धा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. आपल्याकडून या चुका झाल्या तरी सुद्धा विष्णू जे आहेत तर ते नाराज होतात, आणि जेव्हा विष्णू नाराज होतात तेव्हा माता लक्ष्मी सुद्धा नाराज होते, आणि आपल्या घराची जी प्रगती आहे तर ती होत नाही. यानंतर आहे ते म्हणजे बेडवरती झोपू नये. तुम्ही जर उपवास करत असाल, व्रत करत असाल, तर एकादशीच्या दिवशी बेडवरती झोपणे, तर हे सुद्धा शास्त्रानुसार वर्ज्य सांगितलेले आहे. तसेच एकादशीच्या दिवशी तांदूळ जो आहे तर याचे सेवनसुद्धा वर्ज्य आहे. त्यामुळे आपल्याला तांदळापासून बनलेले पदार्थ, तांदळाच्या काही तुम्ही कुरडया केल्या असतील किंवा तांदळाचे पापड असतील तर हे पदार्थ असतील, त्याप्रमाणेच तांदळाचा जो आपण भात बनवतो, रेग्युलर जरी तुम्ही भात बनवत असाल तरीसुद्धा एकादशीच्या दिवशी आपल्याला भात बनवणे आणि भात खाणे तर हे सुद्धा टाळायचे आहे. त्याप्रमाणेच काही भाज्या आहेत ज्या तुम्ही एकादशी तिथीला खाऊ नयेत, त्यामध्ये आहे ते म्हणजे घेवडा. तर घेवडा जे आहे तर ते सुद्धा एक तामसिक अन्न मानले जाते, आणि घेवडा जर आपण एकादशीच्या दिवशी खाल्ला तर आपले जे संतान आहे, आपली जी मुलं बाळं आहेत, तर त्यांना त्रास होत असतो, त्यामुळे घेवडा खाणे टाळायचे आहे. यानंतर आहे ते म्हणजे बार्ली आणि वांगी. वांगी खाल्ल्याने सुद्धा वाईट परिणाम हे होत असतात, त्यामुळे एकादशी तिथीला या गोष्टी ज्या आहेत तर त्या भाजीमध्ये नसाव्यात. तुम्ही जरी उपवास करत नसाल तरीसुद्धा तुम्ही घेवडा, वांगी, तर या ज्या गोष्टी आहेत तर याची भाजी या दिवशी चुकूनही करू नका. यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणाचाही अपमान करायचा नाही, आणि त्याप्रमाणेच कोणाशीही खोटे बोलू नका. कारण आपण जेव्हा खोटे बोलत असतो तेव्हा आपण एक प्रकारे पुढच्या व्यक्तीला फसवत असतो, एक प्रकारे भगवंताला फसवत असतो. त्यामुळे कधीच आयुष्यामध्ये खोटे बोलू नका. परंतु इतर वेळेला जर काही कारणाने तुम्हाला खोटे बोलावे लागत असेल तर तुम्ही एक वेळ बोलू शकता, परंतु एकादशी तिथीला मात्र आपल्याला खोटे जे आहे तर ते अजिबात बोलायचे नाही. तसेच आपल्याला दिवसा झोपायचे नाही. तुम्ही जर उपवास करत असाल तर एकादशी तिथीला दिवसा अजिबात झोपू नका. तसेच जर काही कारण असेल, तब्येतीच्या काही तक्रारी असतील, तर त्यांसाठी हा जो नियम आहे तर तो लागू होत नाही. परंतु ज्या व्यक्ती तंदुरुस्त आहेत तर त्यांनी, तुम्हाला जरी रोज दुपारी झोपण्याची सवय असेल तरीही एकादशीच्या दिवशी मात्र आपल्याला दिवसा झोपणे टाळायचे आहे. त्याप्रमाणेच एकादशी तिथीला नारळ जो आहे तर तो सुद्धा फोडू नये. तर अशा काही चुका आहेत ज्या आपण एकादशी तिथीला जर केल्या तर श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज होत असतात. आणि आपल्याला माहीत आहे की श्रीहरी विष्णू जे आहेत तर या सृष्टीचे ते पालनकर्ते आहेत. तुम्ही जेव्हा विष्णूंची सेवा करता, तसेच विष्णूंची जेव्हा आपण उपासना करतो, तेव्हा जर आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद मिळाला तर आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे बदल होत असतात. आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होत असते. ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मीही विष्णूंच्या पाठोपाठ असते. त्यामुळे तुम्हाला जर विष्णूंचा आशीर्वाद मिळाला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपोआप मिळतो, तुमच्या घरामध्ये बरकत येते. आणि म्हणूनच विष्णूंना तुम्हाला नाराज करायचं नाही, आणि विष्णू क्रोधित होतील अशा चुका ज्या आहेत तर त्या एकादशी तिथीला करायच्या नाहीत. बऱ्याच जणांना या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत तर त्या माहीत नसतात. बऱ्याच जणांच्या घरामध्ये या दिवशी भात शिजवला जातो, तुळशीला पाणी, ज्याप्रमाणे रोज आपण पाणी घालतो त्याप्रमाणे पाणीही घातलं जातं. आता एक प्रश्न असा आहे की जर तुळशीला पाणी घालायचं नाही तर तू तुळशीची पूजा करायची का? तर तुम्ही तुळशीला स्पर्श न करता वरूनच हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यानंतर तुळशीला दिवा अगरबत्ती करू शकता.